llave, Tevi. श्रीमंत सरकार, कन्या भोजनाचा विधी संपन्न झालाय. जर आपली आज्ञा असेल तर कन्या भोजनास प्रारंभ केला जावा. अवश्य. भोजन करावे. आम्हाला भूक नाहीये. हा महाप्रसाद आहे, याचा अपमान नाही करायचा. We'll be right back.
ओळखत म्हणू, पण मी तुला ओळखते. तू आमच्या कांताचा जीव वाचवला होतास ना, नाहीतर ती आज मी वैशाली आणि कांताची आई आहे. जेव्हा मला वैशालीने हे सांगितलं की कसं तू कांताला घोड्यांच्या टापांखाली येण्यापासून वाचवलंस, तेव्हापासून तुला भेटायला अधीर झाले होते. बघ ना, जशी आज संधी मिळाली, माझ्या पतीला पण न सांगता तुला भेटायला आले. बघ तरी तुझ्यासाठी काय घेऊन आले. खीर हे घे, खा ना. मनू, काय झालं? मनू, मी तुझी आई नसले म्हणून काय झालं? आईसारखी तर आहे ना. चल हे घे. मला ठाऊक आहे मनू, तुझ्या मनात काय चाललं असेल ते. ह्या पुरुष प्रधान समाजात स्त्रीला तो सन्मान नाही मिळालाय जो तिला मिळायला हवा. जे शौर्याचं काम तू केलंयस, तेच काम जर कोणा पुरुषाने केलं असतं तर आज समाजाने त्याचा जय जयकार केला असता, त्याला डोक्यावर घेतलं असतं. पण तुला जाऊ दे मनू. जाणतेस का मनू, सगळ्या पिठूर मधल्या बायका तुझ्या साहस आणि पराक्रमाच्या गोष्टी सांगतायत. तुझ्या साहसाला आणि आत्मविश्वासाला तडा जाऊन देऊ नकोस मनू. मला आणि माझ्यासारख्या हजारो आयांना तुझा अभिमान वाटतोय. चल आता थोडी खीर खाऊन घे. ही घे, खा. माझी मनू. हे पकडा. कांता, कांता, हे भगवंता, आता तर आम्ही पण थकलोय. कांता, हा भगवंता, इतका मोठा महाल. तू आणि इथे ते ते ती महाल कांताच्या आतमध्ये गेलीये. काय? नाही नाही, म्हणजे कांता महालाच्या आत आलीये. ती मला शोधायला आली. नाही नाही, आम्ही तिला शोधायला आत आलो आहोत. हे भगवंत, आम्हाला काय होत आहे, क्षमा करा आम्हाला. जाऊ द्या ना, विसरलो आहे मी रस्ता. मग चला, आम्ही तुम्हाला रस्ता दाखवतो. नको नको, आपण आम्हाला असंच सांगा, आम्ही जाऊ. मग तुम्ही पुन्हा रस्ता भरकटाल. भरकटलो आहोतच. मग या बरं आमच्या सोबत. हा आमचा कक्ष आहे.
कसा वाटला तुम्हाला आमचा महाल? खूपच मोठा आहे. सुंदर नाहीये? नाही नाही, आम्हाला असं म्हणायचंय की सुंदर आहे. आमच्यासाठी तर फारच सुंदर आहे. नाना? हो अण्णा साहेब. काय अण्णा साहेब? इंदूच्या शकुनाची तयारी पूर्ण झाली आहे. संध्याकाळ व्हायच्या आधी तुम्हाला चिरंजीव शामरावांकडे जायचंय. हो अण्णा साहेब. चला लवकर करा आणि सगळं सामान नीट सांभाळून ठेवा. चला चला. हो तिथेच. आणि काही तिथे. नाना, जा बाळा, चिरंजीव शामरावांना सांगावे की आम्ही आमची मुलगी इंदूचा विवाह इतक्या धूमधडाक्याने करू की वर्षानुवर्ष राजे रजवाडे हा समारंभ नाही विसरू शकणार. अवश्य आजी साहेब. नमस्कार करतो. सुखी रहा. चिरंजीव भव. श्रीमंत सरकार, आमचे शूर सरदार माननीय शामरावजींनी आपणाकडून पाठवल्या गेलेल्या अहेराची सर्व सामुग्री परत पाठवली आहे. का? माननीय शामरावजींनी आपली पुत्री इंदूशी विवाह करण्यास नकार कळवला आहे. त्याचं कारण मनुबाई आहे.